जय भारत, जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, आपण बघत असाल की आम्ही आता भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाच्या जवळ आहोत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन सुरू आहे, काम सुरू आहे, कशा पद्धतीची तयारी केली जात आहे आपण आम्ही ते दाखवणार आहोत। पण आता आपल्यासोबत पार्टीचे लोंढे सर आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। सर, काय सांगाल की तुम्ही आता इथं आलेला आहात, सगळी पाहणी केलेली आहे, नियोजनाबद्दल काय सांगा? जय भीम, नमस्कार। मी विशाल लोंढे, सहाय्यक आयुक्त आहे समाज कल्याण विभागामध्ये। समाज कल्याण विभाग आणि बार्टीच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त रीतीने आपण भीमा कोरेगावच्या या विजय स्तंभाला अभिवादनाचा जो कार्यक्रम असतो दरवर्षी, यावेळी आपण 206वा कार्यक्रम पार पाडत आहोत। अभिवादनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्वतोपरी तयारी आपण करत आहोत। गेल्या 2 महिन्यापासून हे नियोजन सुरू आहे। आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून जे सर्व प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आणि बार्टीच्या संयुक्त विद्यमाने वेगवेगळ्या माध्यमातून आपण येणाऱ्या अनुयायांसाठी, जे अभिवादनासाठी सबंध महाराष्ट्रातून, देशातून किंबहुना यावर्षी अशीही आम्हाला माहिती मिळालेली की संबंध जगामधून आपल्याकडं लोक येणार आहेत, तर त्या सर्वांना चांगल्या पद्धतीच्या सोयीसुविधा मिळाव्या यासाठी आपण प्रशासनाच्या वतीने नियोजन केलेलं आहे। पिण्याच्या पाण्याची सोय आहे, वाहतुकीची सोय आहे, बुक स्टॉल्स आहेत, वेगवेगळ्या संघटना आणि आपले जे कोणी समाज बांधव आहेत त्यांच्याकडून अन्नदानाचा कार्यक्रम आहे। बऱ्याच गोष्टी आपण उपलब्ध करून देत आहोत, जेणेकरून येणाऱ्या आबालवृद्धांना चांगली सोय व्हावी। सर्व भीम अनुयायांचं या कार्यक्रमासाठी मी निश्चितच स्वागत करेन आणि सर्वांना विनंती करेल की आपण बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपल्या विजय स्तंभाला अभिवादनासाठी येणार आहोत। चांगल्या पद्धतीने यावं, आपण एकमेकांना जपावं आणि त्याच पद्धतीने आपापल्या घरी चांगल्या पद्धतीने पोहोचावं अशी मी प्रशासनाच्या वतीने सर्वांना विनंती करेन। आपल्याला केव्हाही कुठल्याही ठिकाणी अडचण आली तर पोलीस प्रशासन आणि सर्वच प्रशासकीय यंत्रणा आपल्या सोबत आहे। ठिकठिकाणी आम्ही पोलिसांचे आणि संबंधित अधिकाऱ्यांचे नंबर देखील लावलेले आहेत, सायनेजेस लावलेले आहेत आणि बाकी सॅनिटरीच्या गोष्टी असतील किंवा शौचालये आणि तत्सम बाबी, हिरकणी कक्ष देखील निर्माण करण्यात आलेला आहे आणि त्या पद्धतीने आवश्यक अशा सगळ्याच गोष्टी आपण जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्यामुळे मी सर्वांना विनंती करेल की आपण आपल्या पद्धतीने बाबासाहेबांचे विचार आपल्या आचरणात आणून या आपल्या विजय स्तंभाला अभिवादनासाठी यावं। सर, दरवर्षी शासनाचं प्रशासनाचं कागदावरती नियोजन चांगलं असतं आणि पण इथे आल्याच्या नंतर प्रत्यक्षात मात्र त्यांना फार मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागतं, म्हणजे दुरून चालत यावं लागतं। किंवा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीची व्यवस्था जी आहे काय, तर दोन्हीमध्ये फरक काय सांगा? फरक असा आहे की दरवर्षी आपण या नियोजनामध्ये शिकत चाललेलो आहोत, म्हणजे ज्या अडीअडचणी येतात त्या आपल्याला प्रत्येक वेळी त्याच्यातून आपण बोध घेत पुढच्या सोयी सुविधा वाढवत आहोत। जसं की तुम्ही पाहिलं, एंट्री गेटची साईज गेल्या वर्षीपेक्षा आपण दुप्पट केलेली आहे, एक्झिट पण आपण त्या गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट केलेलं आहे। बसेसची संख्या विथ ड्रायव्हर, म्हणजे आपण गेल्या वर्षी जेवढ्या बसेस लावल्या होत्या त्याच्या साधारण आता 2 पट बसेस आणि ड्रायव्हर्स ज्या बसेसच्या आहेत त्याचे 1.5 पट आपण ड्रायव्हर्स डबल ड्युटीमध्ये लावलेले आहेत। इवन पोलिसांचा फौजफाटा देखील आपण 1.5 पटीने वाढवलेला आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो की जे भीम अनुयायी आहेत बाबासाहेबांनी दिलेले विचार अंगीकारतात आणि त्या पद्धतीने वाचनाला जोर आहे आपला, म्हणजे तर त्याच धर्तीवरती आपण जे हे स्टॉल्स इथं कॅओस निर्माण नाही व्हावं म्हणून गेल्या वर्षी पार्किंग स्लॉटमध्ये दोन्ही बाजूला मला वाटतं आपण केले होते, परंतु यावर्षी आपण आपल्या स्तंभाच्या बॅकसाईडला जी जागा आहे तिथंच आपण साधारण 250 स्टॉल्स जे पुस्तकांनी सजलेले असतील त्या पद्धतीने आपण ते नियोजन केलेलं आहे। त्याचं वाटप देखील आम्ही आज संध्याकाळपर्यंत पूर्ण केलेलं आहे। जवळजवळ 250 स्टॉल्ससाठी आम्हाला 350 अर्ज आले होते, काही डबल आणि काही दुबार जे अर्ज होते ते आम्ही बाजूला काढून 250 स्टॉलचं वाटप देखील केलेलं आहे आणि ते विहित वेळेमध्ये आपण तिथं त्याची पूर्तता करून आपल्या नागरिकांसाठी उपलब्ध करून देणार आहोत।